रचना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुम स्वागत। आज मी तुम्हाला झटपट 2 मिनिटात बनणारी भाजी दाखवणार आहे। याचा वेगळेपणा असा आहे की यामध्ये आपण तेल, तूप किंवा बटरचा अजिबात वापर करणार नाही, तरी चटपटीत अशी भाजी बनणार आहे। तर इथं मी हिरवे मटार घेतलेले आहेत। तर यासाठी लागणारं सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार आवडीनुसार घ्यायचं। इथं कांदा असा किसून घेतलेला, टाकायचं मध्यम आकाराचा टमाटो असं किसून घेतलेला, मटार टाकायचे। इथं मी घट्ट अशी दुधाची साय घेतलेली आहे। तर आपण तूप बनवण्यासाठी जी साय बाजूला ठेवतो ती साय आहे, यामध्ये टाकायची। गॅसच्याच वाढवायची, व्यवस्थित असतात हे परतून घ्यायचं मोठ्या याच्यावर। गॅसच्याच मोठीच ठेवायची, काही सेकंदातच आता आपण जे घट्टाशी साय टाकलेली आहे त्याचं तूप सुटायला सुरुवात होते आणि हे पण परतवलं जातं। कांदा, टमाटो सगळं परतवलं जातं, मटार थोडासा घट्टपणा यायला सुरुवात झाली की लगेच गॅसच्यात कमी करायची, एकदम कमी नाही आणि जास्त नाही, मध्यम आंच ठेवायची। तूप सुटायला सुरुवात झाली म्हणजे गॅसच्याच एकदम मंद करायची। आता छान असा रंग येईपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत, छान असा सुगंध येईपर्यंत परतत राहायचं। छान असं हे सगळं परतून निघालेलं खमंगाचा सुगंध सुटलेला आहे, छान असा तूप सुटलेला आहे। गॅसच्याच एकदम मंद ठेवायची, अजिबात वाढवायची नाही। इथं लसूण आणि अद्रक बारीक केलेलं, हळद टाकायची, लाल मिरचीची पूड, लाल तिखट आहे। इथं पनीर मसाला घेतलेला, पनीर मसाला टाकणार आहे। गॅसच्याच मंदच ठेवायची, थोडस परतून घ्यायचं। त्यामध्ये ज्या वाटीत मलाई घेतलेली त्या वाटीत थोडस पाणी घेतलेलं, यावर थोडस पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। पाणी का टाकलं तर साहित्य टाकलेलं करतो नाही, त्यामुळं थोडस पाणी टाकून छान असं परत परतून घ्यायचं। थोडस पाणी टाकायचं गरजेनुसार। इथं मटार शिजून ग्रेव्ही बनवल, एवढं पाणी टाकलेलं आहे। मटार अगोदरच व्यवस्थित असे परतून घेतलेले, त्यामुळे वेळ लागणार नाही, 1 मिनिटात शिजून जातील। यामध्ये चवीनुसार मीठ, गॅसच्याच मंदच ठेवलेली आहे, मिक्स करून घ्यायचं। गॅसच्याच मंद ठेवून फक्त 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं मंदाच्यावर। इथं 1 मिनिट झालेलं, छान अशी भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करून टाकायचं। तेल, तूप, बटर न टाकता चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। एकदम सोपी पद्धत, झटपट बनणारी, 2 मिनिटात तयार होणारी ही भाजी। नक्की बनवून पहा, वेगळं काही खायचं जर असेल तर ही भाजी नक्की बनवून पहा। कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपीजही पहा, आवडल्या तर त्याही लाईक करा। आणि ही भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा।